इनव्होल्यूशनच्या हॉल सिलेबस टेस्ट त्याचं सोल्युशन आपण आज बघणार आहोत. फिजिक्स केमिस्ट्री आणि बायोलॉजी या तीनही विषयाची आजची जी 8 मे 2020 या दिवशी आपण टेस्ट कंडक्ट केलेली आहे 720 मार्क्सची. टोटल 180 क्वेश्चन्स आहेत. केमिस्ट्री 45, फिजिक्स 45 आणि बायोलॉजी 90 क्वेश्चन्स. त्याच्यापैकी जे केमिस्ट्रीचे काही प्रॉब्लेम्स आहेत तर त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन अगोदर आपण इथं बघणार आहोत. तर बघा आता पहिला क्वेश्चन हा प्रॉब्लेमवर आधारित आहे. क्वेश्चन मध्ये नेमकं काय विचारलंय, द मोलॅरिटी ऑफ सोल्युशन ऑफ इथेनॉल इन वॉटर इन विच मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल इज 4.04 एंड डेन्सिटी ऑफ द इथेनॉल इज गिवन. डेन्सिटी ऑफ द सोल्युशन इज गिवन 1 ग्रॅम पर मिलीलीटर. मीन्स वी हॅव द अजून डेन्सिटी आणि ती डेन्सिटी एक्झॅक्टली इक्वल टू वॉटर आहे. आता त्यांना सगळ्यांना अगोदर मोल फ्रॅक्शन इथेनॉल कोणतं दिलं, दुसरा कंपोनंट कोण आहे तर तो वॉटर. आपल्याला माहित आहे की कुठल्याही सोल्युशन मध्ये एका कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन कमी आलं तर दुसऱ्या कंपोनंटचं मोल फ्रॅक्शन आपण कसं काढतोय, तर त्या एका कंपोनंटचं जे मोल फ्रॅक्शन आहे तर ते मोल फ्रॅक्शन आपण 1 मधून मायनस करतोय. कारण सोल्युशन मध्ये 2 कंपोनंटच्या मोल फ्रॅक्शनची ऍडिशन ही नेहमी 1 येते. तर कधी इथेनॉलचं मोल फ्रॅक्शन आपल्याला 0.04 मिळेल तर वॉटरचं मोल फ्रॅक्शन आपल्याला कसं मिळेल, 1 मधून ते मायनस करणार. कारण दोन्हीच्या मोल फ्रॅक्शनची ऍडिशन जर 1 येत असेल त्याच्यापैकी एकाची व्हॅल्यू जर आपल्याला त्यांनी दिली असेल तर 1 मधून 3 व्हॅल्यू आपण इथं मायनस करणार. 1 मधून 0.04 जर मायनस केले तर आपल्याला वॉटरचं मोल फ्रॅक्शन किती मिळेल, 0.96. आता दोन्हीचं मोल फ्रॅक्शन मिळाल्यानंतर आपल्याला पुढे काय मिळू शकताय, तर दोन्हीचं मोल फ्रॅक्शन सुरुवातीला इथेनॉलचं मोल फ्रॅक्शन आणि त्यानंतर वॉटरचं मोल फ्रॅक्शन. आपण जर दोन्हीचे डिव्हिजन करताय पण आपल्याला डिव्हिजन मध्ये त्यांच्या नंबर ऑफ मोल्सचा रेशियो मिळू शकतोय. कारण इथेनॉलचं मोल फ्रॅक्शन म्हणजे नंबर ऑफ मोल ऑफ इथेनॉल अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन आणि वॉटरचं मोल फ्रॅक्शन म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ वॉटर अपॉन टोटल मोल्स ऑफ सोल्युशन. तर मग हे जे टोटल मोल्स आहे किंवा मी करतो त्या टर्म कॅन्सल होऊन आपल्याला नंबर ऑफ मोल्सचा रेशियो मिळू शकतो. म्हणजेच मोल फ्रॅक्शनचा रेशियो इक्वल टू नंबर ऑफ मोल्सचा रेशियो. आता मोल फ्रॅक्शनचा रेशियो वरून आपल्याला त्या मोल फ्रॅक्शनचे व्हॅल्यूज माहित आहेत. काय व्हॅल्यूज आहेत, आपण जंपिंग होत आहेत. इकडची व्हॅल्यू मोल फ्रॅक्शन ऑफ इथेनॉल 0.04, मोल फ्रॅक्शन ऑफ वॉटर 0.96 आणि मग दोन्हीचा रेशियो. तर मोल आता यांचा रेशियो वरून 1/24. इथेनॉलचे मोल्स 1, वॉटरचे मोल्स 24. ह्या व्हॅल्यूज आपल्याला इथं मिळाल्यानंतर ही व्हॅल्यू बघा आणि ही व्हॅल्यू 24. तर अशा पद्धतीने आपल्याला त्यांचे नंबर ऑफ मोल्स मिळाले. नंबर ऑफ मोल्स मिळाल्यानंतर आपल्याला काय मिळू शकतं बघा, टोटल सोल्युशनचं मास मिळू शकतं. कसं मिळू शकणार की नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल 1 असेल तर इथेनॉलचा मास किती येईल, एका मोलचा मास त्याच्या मोलिक्युलर वेट एवढा आणि इथेनॉलचा मोलिक्युलर वेट किती 46 प्लस वॉटरचे मोल 24 एका मोलचा 18 मॉलिक्युलर वेट ऑफ वॉटर इज 18 मग 24 into 18 दोन्हीची जर ऍडिशन करताय तर ऍडिशन आली 478. आता पुन्हा एकदा सांगतो टोटल मास आपल्याला सोल्युशनचं कसं मिळालं की पहिल्या इथेनॉलचं मास प्लस वॉटरचं मास आणि दोन्हीचे मास आपण त्यांच्या नंबर ऑफ मोल्स वरनं काढतोय. त्यामुळे आपल्याला माहिती आहे नंबर ऑफ मोल्स म्हणजे गिव्हन वेट अपॉन त्याचं मोलिक्युलर वेट. मग आता गिव्हन वेट कसं काढणार, नंबर ऑफ मोल्स इंटू मोलिक्युलर वेट. तर मग नंबर ऑफ मोल्स 1, मोलिक्युलर वेट 46 इथेनॉल साठी आणि वॉटर साठी नंबर ऑफ मोल्स 24 आणि मास 18. तर मग दोन्हीची जर तुम्ही समीक्षण करताय तर येत आहे 478. ओके, तर आपल्याला अशा पद्धतीने त्याचं टोटल वेट माहित झालं. परंतु मोलॅरिटी काढण्यासाठी सोल्युशनच्या वेटची आवश्यकता नाही तर सोल्युशनच्या व्हॉल्यूमची आवश्यकता आहे. मग वेट वरून व्हॉल्यूम पर्यंत आपण कसं पोहोचू शकताय, तर आपल्याला पोहोचण्यासाठी त्याची डेन्सिटी माहित असणं आवश्यक आहे. कारण डेन्सिटी म्हणजे वेट अपॉन व्हॉल्यूम, मास अपॉन व्हॉल्यूम. तर मग आपल्याला यावेळेस व्हॉल्यूम माहित करायचे, आपल्याला डेन्सिटी माहित आहे, मास माहित आहे. मग आपण कसं काढणार, डेन्सिटी इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, सो व्हॉल्यूम इक्वल टू मास अपॉन डेन्सिटी. आणि मग मास पण माहित आहे डेन्सिटी पण माहित आहे. मास आहे 478 ग्रॅम आणि डेन्सिटी आहे 1, म्हणजे दोन्हीचं जर डिव्हिजन जर तुम्ही घेताय तर 478/1 म्हणजे 478. आता डेन्सिटी ग्रॅम पर मिलीलीटर मध्ये आहे आणि मास ग्रॅम मध्ये आहे, त्याच्यामुळे येणार व्हॉल्यूम आपल्याला मिलीलीटर मध्ये मिळेल. तर अशा पद्धतीने सोल्युशनचं व्हॉल्यूम आपल्याला मिळालेलं आहे जे आहे 478 मिलीलीटर.
आणि त्याच्यानंतर आता आपल्याला मोलॅरिटी काढायची इथाइल अल्कोहोलची इथेनॉलची. म्हणजेच मोलॅरिटी ऑफ इथेनॉल इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल. ज्या कंपोनंटची तुम्हाला मोलॅरिटी काढायची तर मोलॅरिटी मीन्स व्हॉट? नंबर ऑफ मोल्स ऑफ दॅट कंपोनंट डिझॉल्व्ड इन 1 लिटर ऑफ द सोल्युशन पर लिटर ऑफ द सोल्युशन पर 1 ग्रॅम ऑफ द सोल्युशन. आणि त्याच्यावर मग तुम्ही इथं काय म्हणणार? नंबर ऑफ मोल्स ऑफ इथेनॉल अपॉन 1 ग्रॅम ऑफ टोटल सोल्युशन. तर इथेनॉलचे मोल्स 1 आहे आणि 1 ग्रॅम सोल्युशनचे 478 आहे. म्हणजे वरचे मॉडेल कसे आले? 1 ग्रॅम मिलिलिटर मध्ये आहे. आणि मोलॅरिटीच्या डेफिनेशन नुसार मोल्स पर लिटर, तर लिटर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी याला 1000 ने डिवाइड करतात. डिवाइड केले 1000 वरती न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाय केले जातात आणि दोन्हीचा जर आपण डिव्हिजन जर घेत आहे अप्रॉक्सिमेट मध्ये समजा 500 आहे तर भागाकार 2 आला असता. ही मॅट थोडीशी कमी आहे त्याच्यामुळे यांचा जो डिव्हिजन आहे जो भागाकार आहे तर तो 2 थोडस पुढे जाईल असं आपण अप्रॉक्सिमेट त्याची व्हॅल्यू काढू शकतोय. तर त्याची व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली 2.0 आहे जो ऑप्शन नंबर 3 मध्ये दिलेला आहे जी त्याची नियरेस्ट व्हॅल्यू आहे. डिव्हिजन करायची पण गरज नाही. आपण अप्रॉक्सिमेटली 2 थोडस पुढे तर 2 थोडस पुढे तर ऑप्शन मध्ये 09 आलेला आहे त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 3 व्यवस्थित लक्षात इथेनॉल डिझाइन बाय 24 मोल्स ऑफ वॉटर आणि मग त्यांच्या मोल्स ऑफ टोटल सोल्युशनचा मास मिळाला. टोटल सोल्युशनचा मास होणार टोटल सोल्युशनचा वॉल्यूम मिळालं आणि अशा पद्धतीने आपण त्या सोल्युशनची मोलॅरिटी डिटरमाइन करू शकतो. ओके, तर हा झाला आपला फर्स्ट प्रॉब्लेम. त्याच्यानंतर आहे प्रॉब्लेम नंबर 5. तर प्रॉब्लेम नंबर 5 मध्ये काय विचारलेलं आहे बघा. मी प्रॉब्लेम इथे रीड आउट करतो. 27 डिग्री सेल्सिअस वर मोल ऑफ आयडियल गॅस इज कॉम्प्रेस्ड आइसोथर्मली एंड रिवर्सिबली. रिवर्सिबल कॉम्प्रेशन आहे गॅस. फ्रॉम प्रेशर 2 to 10 एटमॉस्फेअर द व्हॅल्यू ऑफ डेल्टा ई मीन्स चेंज इन फ्री एनर्जी चेंज इन इंटरनल एनर्जी एंड द व्हॅल्यू ऑफ क्यू मीन्स अमाउंट ऑफ हीट एब्सॉर्ब इन वॉटर. तर क्यू ची व्हॅल्यू तुम्हाला इथे डेटा माहिती करायची. सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय? इन आइसोथर्मल प्रोसेस व्हॅल्यू ऑफ देयर इज नो चेंज इन टेम्परेचर सो देन एट दैट टाइम देयर इज नो चेंज इन इंटरनल एनर्जी. त्याच्यामुळे आइसोथर्मल मध्ये डेल्टा टी झिरो असेल तर डेल्टा ई ची व्हॅल्यू देखील काय येते? झिरो येते. त्यामुळे स्ट्रिक्ट आहे कुठल्याच व्हॅल्यूची आपण आवश्यकता नाही. आपण डायरेक्ट सांगू शकता की डेल्टा टी झिरो असल्यामुळे या ठिकाणी डेल्टा ई ची व्हॅल्यू ही देखील काय येणार आहे? झिरो. त्याच्यामुळे फर्स्ट डेल्टा ई आपल्याला त्यांनी या दोन व्हॅल्यू काढायला सांगितलेल्या डेल्टा ई आणि क्यू त्याच्यापैकी पहिली व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट मिळाली आइसोथर्मल प्रोसेस. त्याच्यामध्ये जर डेल्टा टी झिरो असेल तर डेल्टा ई ची व्हॅल्यू देखील झिरो येते. त्याच्यामुळे एका स्टेटमध्ये डेल्टा ई नकारायला आहे झिरो आलेला आहे. आता नंबर सेकंड आपल्याला क्यू काढायचा आहे. मग क्यू आपण कसं काढणार? तर क्यू काढण्यासाठी आपल्याला डब्ल्यूची आवश्यकता आहे. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स डेल्टा ई इक्वल्स टू क्यू प्लस डब्ल्यू दॅट मीन्स क्यू इज इक्वल टू डेल्टा ई मायनस डब्ल्यू. त्यापैकी डेल्टा ई का झिरो आपल्याला आताच मिळालेला आहे त्यामुळे झिरो मायनस डब्ल्यू मीन्स मायनस डब्ल्यू. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला डब्ल्यू मिळेल त्यावेळेस आपल्याला क्यू ची व्हॅल्यू काढता येईल. मग आता डब्ल्यू कसं काढणार? प्रोसेस रिव्हर्सिबल आहे. मग रिव्हर्सिबल साठी आपल्याला काय म्हणते एक्सप्रेशन 2.3 जी होते याला ती लॉग ऑफ पी वर अपॉन पी टू. जर एक्सपान्शन असेल तर या ठिकाणी मायनस साइन येईल आणि इथं पी वर अपॉन पी टू येईल. परंतु जर तिथं कॉम्प्रेशन असेल तर पी वर अपॉन पी टू च्या ऐवजी इथं काय येईल? पी टू अपॉन पी वन आणि जे मायनस साइन येत ना रिमूव्ह होईल. याच्याबद्दल आपण बऱ्याच वेळेस इन्फॉर्मेशन याच्या अगोदरच पाहिलेली होती. तर इथं मायनस साइन जर काय केलं तर इथं पी वर अपॉन पी टू च्या ऐवजी पी टू अपॉन पी वन येतं. थोडस साइनच्या रिस्ट्रिक्शन वर आपण डायरेक्ट इथं घेऊन गेला आहे मायनस साइन कॅन्सल करून इथं पी टू अपॉन पी वन. आता बघा आपल्याला त्यांनी म्हणजे नंबर ऑफ मोल्स दिले आहेत 1 मोल आर. आता ही व्हॅल्यू जी आहे इथं आपल्याला वर दाखवलेला आंसर हे कॅलरी मध्ये दिलेला आहे त्यामुळे युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट आपल्याला इथं कॅलरी मध्ये घ्यायचा आहे. जर तो जून मध्ये दिला असता तर आपण इथं 1.314 घेतला असतं. जर वर्गांची व्हॅल्यू किंवा आन्सर द लिटर अटमॉस्फिअर मध्ये जर आपल्याला काढायचं असतं तर आपण आर
आर्टिकल 0.0821 अशी घेतली असते. पण इथं आपल्याला आंसर कॅलरी काढायचे, त्याच्यामुळे आर्टिकल व्हॅल्यू आपण इथं 2 कॅलरी असं घेणार. तर इथं आर्टिकल व्हॅल्यू 2 आली आहे. टेम्परेचर 27 डिग्री सेल्सिअस म्हणजे त्याला 273 ऍड करायचे. 27 प्लस 273 म्हणजे व्हॅल्यू येणार 300. आणि प्रेशर सेकंड फायनल प्रेशर 10 आहे आणि इनिशियल प्रेशर 2 आहे. व्हॅल्यू इथं डायरेक्टली लिहायचं आहे. आणि जर आपण याचं कॅल्क्युलेशन करतात 10/2 म्हणजे 5 आणि लॉग ऑफ 5 म्हणजे 0.6990 69 ही लॉग 5 ची किंमत येते. आणि 0.6990 आपण इथे डायरेक्ट आन्सर लिहिले पण तुम्हाला मल्टिप्लिकेशन टोटल करून बघायचं. 300 × 2.303 आणि याची व्हॅल्यू 0.6990 आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन डायरेक्ट 9.6584 एवढ्या प्रमाणामध्ये हीट ही तिथं ही वाढ झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपण जर ऑप्शन जर पाहिले तर ऑप्शन नंबर फर्स्ट विल बी करेक्ट. डेल्टा ई 0 आणि क्यू −965.84 कॅलरी. ओके, तर अशा प्रकारे हा होता फिफ्थ लेवलचा प्रॉब्लेम. या प्रॉब्लेम साठी दोनच पॉइंट आपण लक्षात ठेवायचे. आयसोथर्मल साठी डेल्टा ई 0 येतो आणि त्याच्यानंतर क्यू ची व्हॅल्यू काढत असताना रिव्हर्सिबल कॉम्प्रेशन आहे आणि ते पण प्रेशरच्या फॉर्म मध्ये. त्याच्यामुळे जर कॉम्प्रेशन असेल तर इथं मायनसच्या ऐवजी प्लसचा साईन घ्यायचे आणि इथं P1 अपॉन P2 च्या ऐवजी आपल्याला P2 अपॉन P1 घ्यायचे. तर एवढे पॉईंट तुम्ही लक्षात ठेवणार. आणि इथं लॉगचा व्हॅल्यू घेताना काही स्टँडर्ड लॉगचा व्हॅल्यू आपल्याला माहित असणं आवश्यक आहे. एवढी एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. इथं समजा 4 आले असते तर 4 चा लॉग 0.6021 असा येईल. इथं जर 3 आले असते तर 3 चा लॉग 0.4771. प्रॅक्टिसने हे जाणलं पाहिजे जेणेकरून आपल्याला एमसीक्यूचे लिमिटेड टाइम मध्ये प्रॉब्लेम हा कम्प्लीट करता येऊ शकेल. ओके, तर अशा पद्धतीने पाचव्या प्रॉब्लेमचा आन्सर येतो ऑप्शन नंबर फर्स्ट. आता याच्यानंतर आपण बोलूया प्रॉब्लेम नंबर 6 कडे. 6 नंबरच्या प्रॉब्लेम मध्ये द सोल्युबिलिटी प्रोडक्ट ऑफ स्पॅनिश रिव्हर साफ इली एट रूम टेम्परेचर इज 1.21 × 10⁻⁶. यू हॅव टू फाइंड द मोलार सोल्युबिलिटी म्हणजे सोल्युबिलिटी इन टर्म्स ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन. त्याची व्हॅल्यू आपल्याला इथे डिफाइन करायची आहे. स्ट्रगल तुम्हाला इथं जो सॉल्ट दिलेला आहे तर तो सॉल्ट आहे एबी टाइप ऑफ सॉल्ट. एबी टाइप ऑफ सॉल्ट मीन्स 1 कॅटायन अँड 1 एनायन. दॅट मीन्स इट इज अ बायनरी इलेक्ट्रोलाइट. And in case of Ab type of salt, किंवा त्याला आपण Ba type of salt असं देखील बोलतात, तर A cation and B cation जर असेल तर direct solubility product is equal to S square. त्याचा आपण व्हिडिओ पण तयार केलेला आहे इंडिया टॉपिक मध्ये स्पेशल व्हिडिओ ऑन सोलिडिटी प्रोडक्ट. तर बी ए बी बी ए टू बी ए थ्री बी टू ए बी टू ए थ्री बी टू ए टू ह्या सर्व प्रकारच्या सॉल्ट साठी सोलिडिटी प्रोडक्ट आणि सोलिडिटी यांच्यातील रिलेशन आपण क्लिअरली त्याच्यामध्ये डिव्हाइड करून दाखवलेला आहे. तर बी ए टाइप ऑफ सॉल्ट साठी के एस पी इक्वल टू एस स्क्वेअर येतं. किंवा जर तुम्हाला सोलिडिटी काढायची असेल तर एस इज इक्वल टू अंडर रूट के एस पी अशी त्याची व्हॅल्यू येते. आणि जर स्ट्रेटवर तुम्हाला सोलिडिटी प्रोडक्ट दिला आणि त्याच्या आपण तुम्हाला हे व्हॅल्यू काढायची 1.21 आलाय म्हणजे 1.21 चा स्क्वेअर डायरेक्ट 1.1 येतो. कारण 11 चा स्क्वेअर 121 येतो त्यामुळे 121 चा स्क्वेअर 1.1 येतो. पॉइंट इथे अशा पद्धतीने असल्यामुळे 1.21 चा स्क्वेअर रूट 1.1 येईल. तुम्ही जर आता स्क्वेअर करून पाहिलं तर याला त्याच्यामुळे आता स्क्वेअर रूट एवढं येईल. आणि इथं पॉवर हा हाफ मेकर म्हणतो जर स्क्वेअर रूट काढायचा असेल त्याच्यामुळे 10⁻⁶ चा 10⁻³. अशा पद्धतीने आपल्याला स्ट्रेट अवे सोलिबिलिटी मिळाली आहे आणि ती असेल मोलॅरिटीच्या फॉर्म मध्ये मोलार कॉन्सन्ट्रेशनच्या फॉर्म मध्ये. अशा पद्धतीने हा अगदी सिम्पल लेवलचा प्रॉब्लेम होता. तर सोलिबिलिटी ही आलेली आहे 1.1 × 10⁻³ जी ऑप्शन नंबर 4 मध्ये दिलेली आहे. ओके, तर हे असं आहे. आता प्रॉब्लेम नंबर 13 कडे आपण वळणार आहोत. 13 फाईनल स्टेप मधला प्रॉब्लेम आहे. नंबर ऑफ युनिट सेल्स इन 58.5 ग्रॅम ऑफ NaCl आर बी आर. आता सगळ्यात अगोदर आपल्याला हे काढावं लागेल 58.5 ग्रॅम सोडियम क्लोराईड म्हणजे सोडियम क्लोराईडची किती मोल झाली. मोल्स आपण कसे काढतायत गिव्हन वेट अपॉन मोलेक्युलर वेट. आणि स्ट्रेट वे इथं आपल्याला काय दिलंय 58.5 जी व्हॅल्यू त्याच्या मोलेक्युलर वेटची आहे.
द गिवन वेट आणि मोलिक्युलर वेट जर सेम असेल तर काय होतं असं घ्यायचा की त्या सबस्टन्सचा एक मोल आपल्याला दिलेला आहे तर म्हणजे अशा प्रकारे 58.5 ग्रॅम एनएसीएल म्हणजे त्या एनएसीएलचा एक मोल आता एक मोल त्या सोडियम क्लोराईडचा म्हणजे त्याच्यामध्ये किती त्याचे ऍटम्स असतील किती त्याचे पार्टिकल्स असतील तर त्या पार्टिकलची संख्या ही कशाला इक्वल असते त्याच्या अवोगॅड्रोज नंबरला तर मग वन मोल मीन्स दॅट इज इक्वल टू इट्स अवोगॅड्रोज नंबर आणि अवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे 6.02 × 10⁰³ एवढी अवोगॅड्रोज नंबरची व्हॅल्यू म्हणजे तेवढी युनिट्स एका मोल मध्ये अवोगॅड्रोज नंबर एवढे युनिट्स प्रेझेंट आहेत त्याच्यानंतर पॉईंट नंबर सेकंड एका युनिट सेल मध्ये आपण आयोडिक सॉलिड मध्ये पाहिलेलं आहे एक युनिट सेल ऑफ सोडियम क्लोराईड कंटेंट 4Na+ and 4Cl-, मीन्स टोटल एट पार्टिकल्स आर प्रेझेंट एट ऍटम्स आर प्रेझेंट नंबर ऑफ ऍटम्स म्हणजे हा जो कंपाऊंड आहे किंवा हा जो सोडियम क्लोराईड आहे तर तो बीसीसी टाइप ऑफ स्ट्रक्चर दाखवतो म्हणजे त्याच्यामध्ये टोटल एट युनिट्स येतात आणि 4Na+ आणि 4Cl- असे युनिट्स आपल्याला त्याचे बघायला मिळतात कुणाचे एका युनिट सेलच्या सोडियम क्लोराईडच्या एका युनिट सेल मध्ये 4 सोडियम 4 क्लोराईड आहे तर हे आपण आयोनिक सॉलिडच्या स्ट्रक्चर मध्ये पाहिलेलं होतं कॅल्शियम फ्लोराईड त्याच्यानंतर सोडियम क्लोराईड त्याच्यानंतर झिंक सल्फाईड ह्या तीन प्रकारचे आयोनिक सॉलिड आपण ज्यावेळेस पाहिलेले होते तर इथला जो रेशो आहे तो आहे 4:4 म्हणजे टोटल 8 पार्टिकल्स येतात 4Na+ आणि 4Cl- याचे युनिट्स तर आपल्याला इथे काय करायचं की टोटल नंबर ऑफ युनिट सेल्स आता इथे बघा मुद्दा कसा आहे की जर एक मोल असेल तर त्याच्यामध्ये अवोगॅड्रोज नंबर एवढे युनिट्स येतात तर मग आपल्याला इथे काय करायचं की जर एका मोल मध्ये 4 पार्टिकल्स येत असतील एका मोल मध्ये तर मग आपल्याला या ठिकाणी 6.02 × 10⁰³ एवढ्या मोलसाठी किती त्याचे युनिट सेल्स येतील याची संख्या आपल्याला इथं काढायची तर एकामध्ये 4 असतील पार्टिकल्स तर मग 6.02 मध्ये किती तर मग त्याचं जर क्रॉस मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर तिथं आपल्याला त्यांच्या डिव्हिजन करावे लागेल म्हणजे टोटल नंबर ऑफ युनिट सेल्स तिथं किती येतील तर त्याच्या 1/4 कारण जर एका 4 असतील तर मग याच्यामध्ये किती बसू शकतील तर मग त्याला आपल्याला त्याच्या 1/4 घ्याव्या लागतील तर मग याच्या 1/4 जर घेतलं तर 4 ने डिवाइड केलं तर भाग 18 हा एवढा येऊ शकेल ओके त्याच्यामुळे आन्सर इथं कोणता येईल ऑप्शन नंबर 3 तर हा झाला प्रॉब्लेम नंबर 13 त्याच्यात फक्त एवढाच पॉईंट लक्षात ठेवायचा की NaCl त्याच्यामध्ये आयनिक सॉलिडमध्ये जो पार्टिकलचा जो रेशो आहे तो 4:4 आहे जर ते जर आपण झिंक सल्फाइड मध्ये घेतलं तर तिथं आहे 8:8 ते जर आपण कॅल्शियम फ्लोराईड मध्ये घेतलं तर त्याच्यामध्ये मात्र 4:8 अशा प्रकारे येतो म्हणजे 4 कॅल्शियम आणि 1 फ्लोराईड तर इथं मात्र 4:4 म्हणजे टोटल पार्टिकल हे 4 झाले सोडियम क्लोराईडचे त्याच्यामुळे आपल्याला अवोगॅड्रो नंबरचा 1/4 एवढं इथं घ्यावं लागलं ओके आता आपण जाऊया प्रॉब्लेम नंबर 14 कडे तर हा 14 नंबरचा एक जनरल प्रॉब्लेम आहे वेपर प्रेशर ऑफ 2 लिक्विड्स PnQ आणि AK60 torr रिस्पेक्टिवली द टोटल वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ बाय मिक्सिंग 3 मोल ऑफ P एंड 2 मोल ऑफ Q वुड बी आता इथे बघा या ठिकाणी कसं केलेलं आहे प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर PnQ चं AK60 आहे आणि तुम्ही आता ते दोन्ही पी आणि क्यू हे कॉम्पोनेंट मिक्स करणार आहात तर मिक्स करत असताना तुम्हाला काय करायचे पीचे 3 मोल घ्यायचे क्यूचे 2 मोल घ्यायचे ते तुम्ही मिक्स करताय आणि मिक्स करून जे सोल्युशन तयार होईल त्या सोल्युशनचं टोटल वेपर प्रेशर आपल्याला काढायचे त्यासाठी आपल्याला त्यांचे पार्शियल वेपर प्रेशर काढावे लागतील पार्शियल वेपर प्रेशर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं कुठल्याही कॉम्पोनंटचं जर पार्शियल वेपर प्रेशर काढायचं असेल तर त्याच्या प्युअर वेपर प्रेशरला त्याच्या मोल फ्रॅक्शनने मल्टिप्लाय करावं लागतं तर त्यावेळेस आपल्याला मिळतं त्या कॉम्पोनंटचं पार्शियल वेपर प्रेशर मग आपण आता त्यांचे पार्शियल वेपर प्रेशर कसे डिटरमाइन करणार पहिला कॉम्पोनंट पी आणि दुसरा कॉम्पोनंट क्यू तर दोन्हीच्या पार्शियल वेपर प्रेशरची बेरीज म्हणजे टोटल वेपर प्रेशर ऑफ द सोल्युशन आता मग बघा आपल्याला प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर दिलेले आहे पीचं प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर 80 आहे क्यूचं प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर 60 आहे तर मग आता इथे कसं येईल की नंबर ऑफ मोल्स पीचे 3 दिले आणि क्यूचे किती दिलेले आहेत 2 दिलेले आहेत तर मग आता इथं आपण मोल फंक्शन अगोदर त्यांचं काढून घेऊया पीचं
सगळं कनेक्शन पी चे मोल्स म्हणजे टोटल सोल्युशन चे मोल, सोल्युशन चे मोल 3+2 म्हणजे किती येते 5, मग पी चे मोल्स गिवन 3, सो टोटल सोल्युशन चे मोल्स 5, क्यू चे मोल्स हे 2 आहेत, ओके, आणि टोटल 5 म्हणजे 2/5 येतं पण मोल फ्रॅक्शन. आता मग आपल्याला टोटल सोल्युशनचं नंबर फ्रॅक्शन आपण डायरेक्ट काढला, सेपरेट काढलं असण्यापेक्षा एकदम काढलं तरी चालेल. मोल वेपर प्रेशर ऑफ पी इन प्युअर फॉर्म इनटू इट्स मोल फ्रॅक्शन प्लस वेपर प्रेशर ऑफ क्यू इन प्युअर फॉर्म इनटू इट्स मोल फ्रॅक्शन. तर मग याच्या व्हॅल्यू जर आपण पुट केले तर आपल्याला टोटल सोल्युशनचा वेपर प्रेशर मिळेल. ओके, तर हे अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. काय काय लक्षात आलं मी पुन्हा एकदा सांगतो, आपल्याला इथं पी चं वेपर प्रेशर प्युअर फॉर्म मधलं इनटू त्याचं मोल फ्रॅक्शन, या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजे त्या पी च सोल्युशन मध्ये तो पी टाकल्यानंतर येणार वेपर प्रेशर आहे, ज्याला आपण पार्शियल वेपर प्रेशर असं म्हणतात. आणि क्यू च प्युअर फॉर्म मध्ये वेपर प्रेशर इनटू इट्स मोल फ्रॅक्शन, त्या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच त्या क्यू च सोल्युशन मध्ये टाकल्यानंतर येणार वेपर प्रेशर. अशा प्रकारे तुम्ही जर तुम्ही ऍडिशन करता तर ती व्हॅल्यू जी मिळते तर ती व्हॅल्यू म्हणजे टोटल सोल्युशनचा वेपर प्रेशर. पुन्हा एकदा तुम्ही व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यानंतर आपण घेऊया प्रॉब्लेम नंबर 15 कडे. कॅल्क्युलेट द स्टँडर्ड ऑफ फ्री एनर्जी चेंज, गिव्स फ्री एनर्जी चेंज डेल्टा जे तुम्हाला काढायचे आणि तिथे एक रिएक्शन रिव्हर्सिबल रिएक्शन, रिएक्शन रिव्हर्स आहे, इक्विलिब्रियम त्या ठिकाणी तयार झालेला आहे आणि टेक्स प्लेस ॲट 25 डिग्री सेल्सिअस इन अ सेल विथ स्टँडर्ड EMF इज 1.02. म्हणजे आता डायरेक्ट डेल्टा जी आपल्याला काढायचं, तर डेल्टा जी साठी काय असेल, डेल्टा जी 0 असेल, त्याच्यामुळे इथे डेल्टा जी ची वाढ बाहेर काय मिळणार आपल्याला -NEF इंटू स्टँडर्ड EMF ऑफ अ सेल. आणि म्हणून आता इथे काय येईल, एन नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन वॉल्ड. आपण जर रिएक्शन जर बघितली तर या ठिकाणी कसं आहे बघा, कॉपर कॉपरने एक इलेक्ट्रॉन कंप्लीटली, तसं कॉपर पासून CN2+ तयार झाला पण हाफ मोर आहे त्यांचे, मोर हाफ असल्यामुळे 2+ जरी असेल तर ऍक्च्युअली नेट इलेक्ट्रॉन त्याने जो लूज केलेला आहे तर तो 1 इलेक्ट्रॉन आहे. आणि CL2 क्लोरीन गॅस, तर CL2 जरी असेल तर हाफ CL2 असल्यामुळे क्लोरीनचा ऍटम एकच आहे, त्याने 1 इलेक्ट्रॉन गेन केला म्हणून त्याचा CL- तयार झाला. म्हणजेच या रेडॉक्स रिएक्शन मध्ये लॉस अँड गेन ऑफ इलेक्ट्रॉन इज 1. त्याच्यामुळे एनची व्हॅल्यू इथं 1 येईल. फॅरेडे कॉन्स्टंट 96,500 कुलम हे तर आपल्याला क्लिअर आहे आणि स्टँडर्ड EMF ऑफ द सेल इथं आपल्याला दिलेला आहे तो 1.02. आणि मग या तिन्हीचं जर तुम्ही मल्टिप्लिकेशन करताय तर ते मल्टिप्लिकेशन -98,430 या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन तुम्ही क्लिअरली करून बघू शकताय. तर गिव्स फ्री एनर्जी चेंज हा इथं निगेटिव्ह आलेला आहे आणि त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आली याचा अर्थ त्या सेल मधल्या रिएक्शन ह्या स्पॉन्टेनियस आहेत. EMF हा तिथं जनरेट होणार आहे, ती जी सेल असणार तर ती इलेक्ट्रोजेनिक सेल असणार आहे, त्याच्यामध्ये EMF हा जनरेट झालेला आहे. तर अशा पद्धतीने आपण त्याची व्हॅल्यू इथे डिटरमाइन करू शकताय. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्णपणे सोल्युशन एकदा रिपीट एकदा व्यवस्थित चेक करणार. याच्यामध्ये आणखी जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही आम्हाला कळवू शकता, जेणेकरून आम्ही तुम्हाला आणखी मला तो प्रॉब्लेम समजावून सांगतो. ओके, त्याच्यामध्ये प्रत्येक टाइम माझी इथे तुम्हाला व्यवस्थित बघायच्या. ऑनलाईन मीडियामध्ये बरेच रेस्ट्रिक्शन असतात, त्याच्यामुळे थोडस थोडक्यामध्ये काही पॉईंट आपल्याला आवडून घ्यावे लागतात. ओके, तर हे झालं यांचं कम्प्लीट सोल्युशन. आणखी काही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं. तर आता आपण प्रॉब्लेम नंबर 16 कडे जाऊयात. 16 नंबरचा प्रॉब्लेम, त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, रिएक्शन आपल्याला दिलेली आहे N2O5 ला तर डिकम्पोजिशन NO2 आणि हाफ O2 मध्ये झालेला आहे, 2 NO2 अँड हाफ O2 डिकम्पोजिशन रिएक्शन, दॅट इज ऑलवेज अन एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. म्हणजे याच्यावरून त्यांनी क्वेश्चन मध्ये कुठे नाही सांगितलं की रिएक्शन फर्स्ट ऑर्डर आहे कसे घडवणार कन्झ्युम ऑर्डर, परंतु आपल्याला एक मुद्दा माहित आहे की डिकम्पोजिशन इक्वल टू फर्स्ट ऑर्डर. म्हणजे आता जी एक फर्स्ट ऑर्डर रिएक्शन आहे याच्यामध्ये डेटा तुम्ही काय काय दिला हे आपल्याला समजून घ्यावं लागेल. हाफ लाईफ दिलाय 24 आवर्स, स्टार्टिंग विथ 10 ग्रॅम ऑफ N2O5 हाऊ मेनी ग्रॅम्स ऑफ N2O5 विल रिमेन आफ्टर द पिरियड ऑफ 96 आवर्स. म्हणजे 96 तासानंतर त्या N2O5 अमाऊंट किती प्रमाणामध्ये शिल्लक राहील असा त्यांनी आपल्याला क्वेश्चन विचारलेला आहे.
तर बघा ना तसा हा प्रॉब्लेम आपण वेगवेगळ्या मेथडने पण इथं सॉल्व्ह करू शकताय. सगळ्यात अगोदर आपण हा प्रॉब्लेम नंबर ऑफ हॉर्स सायकलने सोडू शकताय. नंबर ऑफ हॉर्स सायकलने कसं की 24 तासानंतर जर 24 तास हा त्याचा हाफ लाईफ पिरियड आहे, पहिल्या 24 तासामध्ये त्याचा जर टाइमिंग अगोदर 10 होता अमाऊंट, तर पहिल्या 24 तासात त्याचा अमाऊंट 5 होता. ओके, म्हणजे 5 शिल्लक आहे. आणखी 24 तासानंतर म्हणजे 48 तासानंतर त्याचा जो अमाऊंट आहे तेवढी 40 म्हणजे 48. आणखी 24 तासानंतर म्हणजे 72 तासानंतर त्याचा अमाऊंट किती नेमकं होईल, त्या 40च्या हाफ म्हणजे 1.25. आणि आणखीन 24 तासानंतर म्हणजे 72 अधिक 24 किती 96, तर त्याचा आन्सर असेल 1/4 ते म्हणजे 0.625. प्रॉब्लेम संपला. फायनल अमाऊंट हे 0.625 असं येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण त्याचा ओव्हर आन्सर पण काढू शकतो ज्यावेळेस आपल्या हे लक्षात येईल की त्या ठिकाणी ती रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरची आहे. आणि फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन मध्ये हाफ लाईफ हा इनिशियल अमाऊंटवर डिपेंड राहत नाही. तो 10 असेल, 5 असेल, 8 असेल किंवा 1/2 असेल तेवढ्याच अमाऊंटने त्या 24 तासामध्ये त्याचं प्रमाण कमी होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण ओव्हरऑल त्याचा आन्सर एकदम क्लिअरली काढू शकतोय. पण आता आपण सोल्युशन डेटाने पण त्याची व्हॅल्यू या ठिकाणी डिटरमाइन करू शकतोय. तर पण आता बघा, सोल्युशन जर आपल्याला जर काढायचं असेल तर हा आपला एक पिरियड दिला आणि आपल्याला त्याचा अमाऊंट लेफ्ट म्हणजे ए मायनस एक्स ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर इथं के साठी फॉर्म्युला अमाऊंट लेफ्ट ए मायनस एक्स तो इक्वल. पण त्यासाठी आपल्याला के माहित असणं आवश्यक आहे. के आपण हाफ लाईफ वर काढू शकताय. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन इक्वल्स टू व्हाट? 0.693 अपॉन के येत आहे. मग आपण ह्याला थोडस रिअरेंज करणार. के इक्वल टू 0.693 अपॉन के. व्हॅल्यू कुठ करा, फी ऑफ फी व्हॅल्यू 24 आहे. मग दोन्हीचा जो डिनोमिनेटर भागाकार आहे तर तो भागाकार आपल्याला इथं डायरेक्ट फायनल व्हॅल्यूची गरज नाही. 0.693 अपॉन 24 आपण त्याला तसंच ठेवूया आणि मग ती व्हॅल्यू आपण इथून टेक केल्यानंतर आपल्याला पुढे काय कोणती व्हॅल्यू काढायची आहे, ए मायनस एक्स ची. त्यामुळे ऍक्च्युली आपण ती व्हॅल्यू इथे ठेवूया. त्यानंतर टाइम पिरियड 26 दिला आणि हे आपण ए मायनस एक्स आहे. तर मग आपल्याला याची व्हॅल्यू पण 10 येईल. इनिशियल अमाऊंट त्या एम 205 चं 10 आहे. तर मग त्याची व्हॅल्यू पण आपण इथं पूर केली आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतो काय केलेलं आहे. इंडियातील आपण आपल्याला काढायचे ए मायनस एक्स, आपल्याला दिला हाफ लाईफ, आपल्याला दिलेला आहे टाइम, आपल्याला दिलेला आहे इनिशियल. आता फॉर्म्युला असा आहे के माहित नाही तर के तुम्ही कशाला माहित करून घेता. हाफ लाईफ ऑफ रिएक्शन एकदा तुम्हाला त्याच्यावरनं के जर मिळाला तर मग तुम्ही डायरेक्ट ए मायनस एक्स काढू शकता. तर सरळ सरळ तुमच्या समोर फॉर्म्युला वगैरे आहेत. या के ची व्हॅल्यू तुम्ही इथं पुट केलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ए मायनस एक्स हा काढायचा. मग आता इथं लॉग ऑफ 10 अपॉन ए मायनस एक्स हे जेव्हा आपण या साईडला घेतलं 1.2036 एवढे इथं येत आहे. मग जर आपण याचा जर अँटीलॉग घेतला तर आपल्याला माहिती आहे अँटीलॉगच्या टेबल मध्ये काय कसं पाहिजे. पॉईंटच्या नंतर जर मी करायचा पॉईंट 20 चा 3 आणि 6 90 चा म्हणजे तुम्हाला इथं बघावं लागेल. म्हणजे 6 मेन डिफरन्स, 3 मेन आणि 6 मेन डिफरन्स. तर दोनची ऍडिशन जर केली तर आपल्याला काय भेटते 1.59. इथे 1 असल्यामुळं 0.22 नंतर दिला म्हणजे 15.9 आहे. म्हणजे अप्रॉक्सिमेटली त्याची व्हॅल्यू आपल्याला 16 मिळालेली आहे. आणि मग आता या ठिकाणी 10 अपॉन 1 मायनस एक्स याची व्हॅल्यू जर 16 आली तर ए मायनस एक्स ची व्हॅल्यू किती येईल, हे 16 तिकडे डिवाइड मध्ये म्हणजे ए मायनस एक्स इज इक्वल टू 10/16 म्हणजे 5/8. 5/8 म्हणजे दोन्हीचा जर भागाकार करतात तर 0.625 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 0.63 एवढा अमाऊंट त्याचं शिल्लक राहील. अशा पद्धतीने तुम्ही हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतात. तर याच्यामध्ये आणखी एक मेथड आहे. तर ते आणखी एक मेथड मी तुम्हाला या ठिकाणी शॉर्ट मध्ये इथं एक्सप्लेन करतोय.
अल्टरनेटिव मेथड म्हणजे आपण रेडिएटिव डिसइंटिग्रेशन याच्यामध्ये या टाइपचे प्रॉब्लेम फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये देखील पाहिले आहेत. फिजिक्स मध्ये एटम मॉलिक्यूल न्यूक्लियस या टॉपिक मध्ये रेडिएटिव डिसइंटिग्रेशन वर बऱ्याच प्रमाणात प्रॉब्लेम आहे. केमिस्ट्री मध्ये एटॉमिक स्ट्रक्चर त्याच्यामध्ये आपण जे रेडिएटिविटी हा न्यूक्लियर केमिस्ट्रीचा पार्ट बघितला होता त्याच्यामध्ये देखील आपण नंबर ऑफ हाफ सायकल रिटर्न पाहिले असेल. तर रेडिएटिव डिके इज एन एक्झाम्पल ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन. तर त्याच्यामध्ये आपण मगाशी मी आता जो मुद्दा सांगितला हाफ सायकल्स एक्झॅक्ट सुरुवातीला प्रमाण समजा 1000 असेल आणि 10 मिनिटानंतर त्याचं प्रमाण हाफ ने कमी होत असेल तो त्याचा हाफ लाईफ पिरियड असेल. तर 1000 पासून 500 होण्यासाठी जर 10 मिनिट लागत असतील तर 500 पासून 250 प्रमाण होण्यासाठी पण 10 मिनिट एवढा वेळ लागेल. 250 पासून 125 होण्यासाठी पण 10 मिनिटच वेळ लागेल. 125 पासून 62.5 होण्यासाठी पण 10 मिनिट एवढाच टाइम लागेल. म्हणजेच इन केस ऑफ फर्स्ट ऑर्डर रिएक्शन हाफ लाईफ इज इंडिपेंडेंट ऑफ द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. तर त्याचा आधार घेऊन आपण इथं हा प्रॉब्लेम सोडवतोय. लेम्बो ओपाईचं डिकम्पोजिशन डिकम्पोजिशन म्हणजे की रिएक्शन इन फर्स्ट ऑर्डर असते. तर त्या नंबर ऑफ हाफ सायकल वर देखील आपण हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व करू शकता. तर नंबर ऑफ हाफ सायकल म्हणजे काय आहे, किती वेळेस अर्धा अर्धा प्रमाण झालं. आता समजा सुरुवातीला प्रमाण 100 होता म्हणजे 250 प्रमाण झालं तर किती वेळेस अर्धा झालंय, 1000 ते 500 एकदा झालं, 500 ते 250 दोन वेळेस झालं, म्हणजे नंबर ऑफ हाफ सायकल किती झाल्या, पूर्ण झाल्या. तर असंच आता इथं या ठिकाणी कसं आहे, नंबर ऑफ हाफ सायकल आपण कसं काढू शकतो, टोटल टाइम आपण हाफ लाईफ त्याच्यावरून आपल्याला नंबर ऑफ हाफ सायकल काढता येऊ शकतो. टोटल टाइम 96 आहे आणि हाफ लाईफ 24 आहे, म्हणजे किती वेळेस अर्धा अर्धा झाला बरं. तर 96 / 24 म्हणजे 4 वेळेस त्या ठिकाणी हाफ सायकल पूर्ण झालेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मुद्दा माहित आहे की एक रिलेशन नंबर ऑफ हाफ सायकल आणि अमाउंट ह्याचं रिलेशन काय आहे, की तिथं आपण जो एक्सप्रेशन पाहिलं होतं रेडिएटिव्हिटी मध्ये NT/NGO इक्वल टू 1/2 रेशो, इथे एनटी म्हणजे अमाउंट जी असते ज्याला आपण जे म्हणजे सेल्स ने दाखवतो आणि एनजीओ म्हणजे इनिशियल अमाउंट ज्याला आपण सुमन एन दाखवतोय. तर मग त्याच्यासाठी काय फॉर्म्युला आहे, 1/2 N आणि मग एन म्हणजे हाफ सायकल 2:4 1/16. तर ही व्हॅल्यू याची आलेली आहे, त्याच्यामध्ये ए ची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे ती व्हॅल्यू 10 आहे. मग आता ही ए या इकडे 1/16 ला मल्टिप्लाय केले तर मग E/16 येईल आणि मग ए ची व्हॅल्यू जर 10 ठेवली तर यांचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला एवढा आन्सर मिळून म्हणजे अशा प्रकारे अगदी पूर्ण फॉर्मॅटमध्ये देखील आपण या प्रॉब्लेमचा आन्सर काढू शकतो. ओके okay?